नमस्कार मराठी नोकरी कट्टा या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तुमच्यासाठी परत एक नवीन जबरदस्त जॉबचा अपडेट्स मी घेऊन आलेले आहे. तर बघूया जॉबचा अपडेट्स कुठला आहे, कुठली पोस्ट असणार आहे, त्याचबरोबर तुमचं वर्क कशा पद्धतीचं असणार आहे, तुम्हाला इथे एक्सपिरियन्स पाहिजे की नाही पाहिजे, तुमचं लोकेशन कुठलं असणार आहे, आपण सर्व सर्व डिटेल्स मध्ये एलिजिबिलिटी क्रायटेरिया मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजून सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा, व्हिडिओला बिलकुल भी स्किप करू नका. जर तुम्हाला दररोज असे जॉबचे अपडेट्स हवे असेल, प्रायव्हेट जॉब्स असेल, गव्हर्नमेंट जॉब असेल, पार्ट टाइम जॉब असेल, डेली अर्निंग जॉब असेल, जर तुम्हाला दररोज अशी जॉबची माहिती जर तुमच्यापर्यंत मिळवायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि साईडला बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा. चला तर दिवाळी सेलिब्रेशन सर्वांचं चांगल्या पद्धतीने झालेलं असेल तर बघूया आपण आजची जॉबची अपडेट्स. तर आजची जी जॉबची अपडेट्स आहे खूप चांगल्या पद्धतीची जॉबची अपडेट्स आहे. तुमचं वर्क पण खूप चांगल्या पद्धतीचं, तुम्हाला जास्त इथे हार्डवर्क पण नाही, एकदम इझी वर्क तुम्हाला इथं करायचं आहे. म्हणजे बेसिकली तुमचा जे जॉब रोल असणार आहे तो रिक्रुटरचा जॉब रोल असणार आहे. फ्रीलॅन्स रिक्रुटमेंट म्हणजे ज्या फ्रीलॅन्सर जॉब्स आहे त्या जॉब्सच्या तुम्हाला इथं रिक्रुटमेंट करायचे आहे. म्हणजे बेसिकली जे कॅन्डिडेट्स आहेत तुम्हाला त्यांना जॉब प्रोव्हाइड करून त्यांची जॉईनिंग करून घेणं. ते जसं की आपण म्हणतो मला रिक्रुटमेंट एखाद्या ठिकाणी वॅकन्सीज आहे का, जिथे वॅकन्सीज असेल तिथे तुम्ही जाता, तिथे तुमचा जो जॉब असतो, तुमचा जो इंटरव्ह्यू घेणारे असतात, ज्या सर्व प्रोसेस असतात, जो हा काम सर्व करतो तो असतो रिक्रुटर. म्हणजे हेच काम तुम्हाला इथं करायचं आहे, तुम्ही रिक्रुटर म्हणून इथं तुमचं काम असणार आहे. आणि हे जे काम आहे हे काम तुम्ही घरबसल्या करू शकता. म्हणजेच कॅन्डिडेटचे सीव्ही चेक करणं, त्याचबरोबर सीव्ही चेक केल्याच्या नंतर शॉर्टलिस्ट करणं, त्यांचे इंटरव्ह्यू अटेंड करणं, म्हणजे इंटरव्ह्यू अरेंजमेंट करणं, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला इथं करायच्या असतात. तुमचं काम वर्क फ्रॉम होम असणार आहे, तुम्हाला कुठे बाहेर ऑफिसला जायची आवश्यकता नाहीये. फ्रेशर तो असेल तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकता. फ्रेशर्स अँड एक्सपिरियन्स बोथ कॅन्डिडेट्स अप्लाय. तुमच्या क्वालिफिकेशनच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर तुम्ही इथे 12th पास असेल, ग्रॅज्युएट असेल, अंडर ग्रॅज्युएट असेल, पोस्ट ग्रॅज्युएट असेल, तो तुम्ही इथे अप्लाय करू शकता. सर्व टाईपचे कॅन्डिडेट्स तुम्ही इथे इलिजिबल होणार आहे. तुम्ही एनी बॅकग्राऊंड ऑफ ग्रॅज्युएशन असेल तरी तुम्ही इथे इलिजिबल आहे, तुम्ही इथे अप्लाय करू शकता. मेल अँड फिमेल दोन्ही कॅन्डिडेट्स इथे अप्लाय करू शकतात. तुम्हाला इथे कुठल्याही पद्धतीची फी पे करायची नाही, एकदम फ्रीली तुम्हाला इथे ऍप्लिकेशन करायचं आहे. मे बी तुमचं जर इथे अदर फील्डमध्ये जर तुम्हाला इथे एक्सपिरियन्स असेल तरी तुम्ही तो एक्सपिरियन्स इथे रेफर करू शकताय. त्याचसोबत तुम्हाला तुमचं कम्युनिकेशन स्किल चांगल्या पद्धतीचं पाहिजे. तुम्हाला वर्क हँडलिंग म्हणजे तुमचा जो लॅपटॉप असणार आहे लॅपटॉप हँडलिंग तुम्हाला चांगल्या पद्धतीने जमली पाहिजे. जसं की एक्सेल आहे, एमएस वर्ड आहे, एमएस ऑफिस आहे, तुमचा ईमेल आहे, जे लॅपटॉपवरती तुमचं वर्क असणार आहे त्या गोष्टी तुम्हाला इथं चांगल्या पद्धतीने जमल्या पाहिजे. त्याचसोबत तुम्हाला इथे लॅपटॉप, त्याचबरोबर वायफाय प्लस मोबाईल, अँड्रॉइड फोन, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला इथं म्हणजे सर्व गोष्टीची इथं रिक्वायरमेंट आहे. सर्व गोष्टी तुम्हाला इथं कंपल्सरी लागणार आहे. आज तुमचं जे पॅकेज आहे म्हणजे तुमच्या सॅलरीच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर तुमची सॅलरी इथे 5 लाखापर्यंत तुम्हाला पॅकेज प्रोव्हाइड करत आहे कंपनी. खूप चांगल्या पद्धतीचं पॅकेज तुम्हाला इथं भेटत आहे. तुम्ही फ्रेशर्स पण इथे अप्लाय करू शकताय. त्याचनंतर तुमचे जे जॉब स्किल असणार आहे, जॉब स्किल तुमच्यामध्ये रिक्रुटमेंटची स्किल पाहिजे. त्याचबरोबर आयटी रिक्रुटर असेल, जेवढे रिक्रुटरचे टाईप्स असेल तेवढे रिक्रुटमेंट तुम्हाला इथे करायचे आहे, ते तुमच्यामध्ये स्किल पाहिजे. तुमचे जॉब हा फुल टाईम जॉब असणार आहे, परमनंटली वर्क फ्रॉम होम जॉब आहे, तुम्हाला परमनंट इथं घरबसल्या काम करायचं आहे. तर मी तुम्हाला स्क्रीन शेअर करून अजून सर्व गोष्टी डिटेल्समध्ये सांगते. तर बघूया आपण स्क्रीनवरती जाऊन आपण आलेलो आहे लिंकवरती, ते बघू शकता. फ्रीलॅन्सर रिक्रुटमेंट वर्क फ्रॉम होम तुमचा इथं जॉब असणार आहे. इथं लेटेस्ट वॅकन्सी आहे, तुम्ही जॉब लुकिंग बघू शकता. जॉब जो हायलाईट त्यांनी दिलेला आहे, लुकिंग फॉर फ्रीलॅन्स रिक्रुटमेंट वर्क फ्रॉम होम जॉब तुम्हाला इथं करायचा आहे. इथं लोकेशन म्हणून ऑलरेडी त्यांनी दिलेलं आहे, बट तुम्ही इंडियामधून कुठूनही बिलॉंग करत असेल तर तुम्ही घरबसल्या इथं जॉब करू शकताय. तुमचा पॅकेज हा 5 लाखापर्यंत पॅकेज तिथं प्रोव्हाइड केला जात आहे. तुमच्यामध्ये रिक्रुटर अँड फ्रीलॅन्स रिक्रुटर ही मस्ट स्किल तुमच्यामध्ये असायला पाहिजे. त्याचनंतर तुम्ही बघू शकता जॉब डिस्क्रिप्शनमध्ये लुकिंग फॉर फ्रीलॅन्सर रिक्रुटर्स वर्क फ्रॉम होम ॲबिलिटी टू क्रिएट अँड मॅनेज ओन डेटा. म्हणजे तुमच्यामध्ये क्षमता पाहिजे, तुमचा जो ओन डेटा आहे तो मॅनेज करण्याचा आणि क्रिएट करण्याची क्षमता तुमच्यामध्ये पाहिजे. त्यानंतर विल गेट डेटा सपोर्ट फ्रॉम द कंपनी ॲज वेल डायनॅमिक टार्गेट ओरिएंटेड नीड डेली बल्क लाईनअप्स. म्हणजे जो सपोर्ट आहे, डेटा सपोर्ट आहे कंपनीचा, तो तुम्हाला चांगल्या पद्धतीने इथे मॅनेज करता आला पाहिजे. त्यानंतर कंपनीची जी डेली नीड्स आहे तो तुम्हाला कंपनीला तो डेटा इथं प्रोव्हाइड करता आला पाहिजे. त्याचनंतर तुम्हाला इथं PC लॅपटॉप्स किंवा मोबाईल इथं मॅन्डेटरी आहे. म्हणजे तुम्हाला घरबसल्या काम करायचं असेल तर तुम्हाला लॅपटॉप इथं लागणार आहे.
त्यानंतर तुम्ही रिक्वायर्ड कैंडिडेट्स प्रोफाइल बघू शकता, शूड हॅव 6 मंथ्स टू 5 इयर्स, म्हणजे तुम्ही जर 6 मंथपासून ते 5 इयर्सपर्यंत एक्सपीरियन्स असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता, बट तुम्ही द फ्रेशर असेल तरी तुम्ही ते अप्लाय करू शकताय. व्हॅल्यूम हायरिंग वुड बी अन ॲडव्हान्टेज. शूड प्रोसेस एक्सलंट कम्युनिकेशन. तुम्ही तुमचं जे कम्युनिकेशन स्किल आहे ते चांगल्या पद्धतीचं पाहिजे. इंटरनॅशनल अँड कॅन्डिडेट्स मॅनेजमेंट स्किल. इंटरपर्सनल कॅन्डिडेट्सचं जे स्किल मॅनेजमेंट स्किल आहे ते तुम्हाला इथं चांगल्या पद्धतीने त्यांच्यासोबत कम्युनिकेशन करता आलं पाहिजे. गुड अंडरस्टँडिंग ऑफ रिक्रुटमेंट लाईफ सायकल. जी रिक्रुटमेंटची लाईफ सायकल आहे ती लाईफ सायकलची तुम्हाला जी अंडरस्टँडिंग आहे ती चांगल्या पद्धतीची पाहिजे. तुम्ही इथे बघू शकता इंडस्ट्री टाईप हा रिक्रुटमेंट आहे, स्टाफिंग, त्याचनंतर तुमचा जॉब रोल असणार आहे लीडरशिप रिक्रूटर, फुल टाईम तुम्हाला इथं काम परमनंटली वर्क फ्रॉम होम आहे. एनी बॅकग्राऊंड ऑफ ग्रॅज्युएट असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. अप्लाय करायसाठी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, लिंकवरती अप्लाय करा, तुमचा रिझ्यूम इथे अपलोड करा आणि तुमचा जो फीडबॅक आहे तो नक्की माझ्यासोबत शेअर करा. तर चला भेटूया परत एक अशाच नवीन जॉबच्या अपडेट्सबरोबर एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.